मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल मी एखाद्या मोकळ्या मैदानावर उभो आहे किंवा एखाद्या मोकळ्या रानावर उभा आहे, पण वास्तव असं आहे की मी आत्ता सध्या उजनीच्या बॅकवॉटरवर, उजनीच्या धरणाच्या बॅकवॉटरवर उभा आहे, जिथं नेहमी 50 ते 100 फूट पाणी असतं. तो असा कड मोकळा पडलेला दिसतोय, संपूर्ण मैदान झालेलं दिसतंय. उजनीचं इतकं विदारक चित्र कधीही घडलं नव्हतं. सध्या उजनी जी 123 TMC पर्यंत पाणी साठवू शकते, त्या उजनी धरणाची अवस्था सध्या -59.30% म्हणजे उजनी धरण ज्यावेळेला बांधलं 1980 साली तेव्हापासून आज 2024 मधला सर्वात नीचांकी पातळी आज उजनी धरणाने गाठलेली आहे. यापूर्वी 30 जून 2019 रोजी -59.05% एवढी नीचांकी पातळी होती, मात्र आता या उजनी धरणाने त्याच्या इतिहासातली सर्वात नीचांकी पातळी गाठलेली आहे. आणि हे जे उजनी धरणाची मागची बाजू आहे, जिथं बॅकवॉटर साठवलं जातं, त्या बॅकवॉटरच्या ठिकाणी जर पाहिलं तर संपूर्ण ही जे पाणी दिसतंय हे फक्त नदीपात्रातलं पाणी दिसतंय. ज्या ठिकाणी चारी बाजूला अथांग सागर पसरल्यासारखं पाणी असतं, त्या ठिकाणी आता फक्त केवळ पात्रातलं पाणी दिसतंय. इतका भीषण दुष्काळ सध्या सोलापूर जिल्ह्यात आहे आणि उजनी धरणाच्या नीचांकी पातळीला आता धरण पोचल्यामुळं -59.30% एवढं आज 27-28 मेला आहे. यापूर्वी ज्यावेळी नीचांकी पातळी गाठली होती 2019 ला, त्यावेळेला 30 जून 2019 ला ही पातळी गाठली होती, म्हणजे जवळपास आत्तापासून 1 महिना 10 दिवसानंतर ही पातळी आली होती. आता ह्याच्या पुढचे 2 महिने आपल्याला कसे काढायचे हा सर्वात मोठा प्रश्न असणार आहे, कारण उजनी धरणात पाणी 1 जुलैनंतर यायला सुरुवात होते. आणि सध्याची परिस्थिती पाहिली तर उजनी धरणाने अक्षरशः तळ गाठलेला आहे आणि हे जे पाणी दिसते हे पूर्ण फक्त पात्रातलं पाणी आहे. याच इथूनच सध्या सोलापूर असेल, उस्मानाबाद असेल आणि इतर ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्या तिथं मागं दिसत आहेत, मात्र त्यांच्यासमोर पाणीच नसल्यामुळे इथलं पाणी उपसा होऊ शकत नाही. आणि हे जे ज्या ठिकाणी आता सध्या आपण उभारले आहोत, जिथं 100 फुटापेक्षा जास्त पाणी असतं, अशा ठिकाणी सध्या मोकळं मैदान झालेलं आहे आणि हे उजनीचं पाण्याने तळ गाठलेलं आहे. एवढी भीषण अवस्था कधीही झालेली नव्हती, त्यामुळं या अजून 15 दिवसानंतर, महिन्यानंतर ह्या पाण्याची पातळी अजून खालावणार आहे आणि उजनी धरणात जी काय गाळ असेल, वाळू असेल, ती काढायला ही सर्वात चांगली संधी असणार आहे. हे जर काढलं तर जवळपास 20% पाणी, म्हणजे 18 ते 20 TMC पाण्याची पातळी वाढू शकणार आहे. आत्ता ती पाण्याची पातळी गाळाने भरलेली आहे आणि हा जर गाळ आणि वाळू यातनं काढली तर जी काय पाणी मिळणार आहे, पाणी साठवायची क्षमता मिळणार आहे, ती देखील वाढणार आहे. एवढी भयानक आणि इतकी दयनीय अवस्था पहिल्यांदाच उजनी धरणाची झालेली आहे. आणि हे उजनी धरणाचं खऱ्या अर्थाने आगळं वेगळं रूप आपण उजनीच्या बॅकवॉटरवर उभारून पाहू शकतो. ABP माझाच्या माध्यमातून हे उजनीचं सर्वात दयनीय रूप आपण पाहू शकतो. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा. तीस जून 2019 रोजी उजनी 40 वर्षामध्ये सगळ्यात नीचांकी पातळीला 59.05% होतं, पण त्यावर्षी धरणाची परिस्थिती जवळजवळ 96% धरण भरलेलं होतं. ह्यावर्षी उजनी धरण 15 ऑक्टोबर 2023 ला 60.66% भरलं होतं. अशी परिस्थिती असताना देखील, दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतीसाठी रब्बी आवर्तन फेब्रुवारी अखेर कालव्याद्वारे, उपसा सिंचन योजनाद्वारे व बॅकवॉटरला रब्बी हंगामाखेर शेतीसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करण्यात आला, तथापि 1 मार्चनंतर सर्व पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्याने उन्हाळी आवर्तनासाठी फारसं पाणी देता आलं नाही उजनी प्रकल्पातून. तथापि पिण्यासाठी पुरेसं पाणीसाठा शिल्लक असून आज रोजी धरण 59.30% एवढं मायनस झालेलं आहे. आणि येत्या काळात मागच्या 10 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू झाल्याने जवळजवळ 2000 क्युसेक्सने अवकाळी पावसाचं पाणी उजनी जलाशयात मिसळलेलं आहे, पण त्यांनी पाणीसाठा काही वाढलेलं नाही. तथापि जे बॅकवॉटरचं क्षेत्र कर्जत तालुक्यातलं कट झालं होतं तिथपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे.
ह्यावर्षी मान्सूनची चांगली परिस्थिती हवामान खात्याने कळव 106% सरासरीचा पाऊस पडेल असा अंदाज दिल्याने लवकरच उजनी जलाशयात 30 जून नंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात आवक सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या सर्वात नीचांकी पातळीला इतिहासात, हा इतिहासातली 59.05 अगेन्स्ट आज 59.30% आपण पोहोचलेलो आहे. हे सर्वात नीचांकी घ्यायच्या आधी सर्वात नीचांकीच म्हणता येईल. आता 30 जून पर्यंत अजून किती खाली जाऊ शकेल? आता सरासरी साधारणतः 0.10% एवढं पाणीसाठा कमी होत आहे, तर -60 ते 62% धरण जाईल या अशी शक्यता आहे. थोडक्यात शुभ वार्ता एवढीच आहे की पाऊस यंदा चांगला. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळं जे आगमन मान्सूनचं वेळेत होईल ह्या इशाऱ्यामुळं ही फक्त उजनीसाठी दिलासादायक गोष्ट आहे. गेल्या वेळेला 2019 96% भरून 59% पर्यंत गेलं होतं, यावर्षी 60% भरलेलं असतानाही उजनी धरण प्रशासनाने कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून जे निर्णय झाले त्या निर्णयाप्रमाणे आवर्तन वेळेत सोडून कमीत कमी मायनस जाण्याचं प्रयत्न केलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.